नमस्कार मित्रांनो, मी राकेश विस्पुते आपणास एक संग्रहित कविता ऐकवत आहेत. कवितेचं नाव आहे बाप हिमालयाची सावली. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप. पोरांशिवाय कधीही घरी जेवत नसतो बाप. नवे कपडे पोरांना, जुनेच कपडे घालत असतो बाप. घरी कोणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत असतो बाप. चार भिंतींच्या विश्वाला रोज आकार देतो बाप. पोट भुकेले जरी मोठ्याने रोज ढेकर देतो बाप. दुष्काळाच्या झळा सोसत नेहमी हसत असतो बाप. स्वतःसाठी जगणे नाही, वादळ वारा झेलत असतो बाप. रोजच्याच वेदनांशी न हारता रोज लढत असतो बाप. कधी आतल्या आत न सांगता रोज लढत असतो बाप. कधी सुखाचे कधी दुःखाचे चटके सोसत असतो बाप. तुमच्या माझ्या घरासाठी क्षण सुखाचे वेचत असतो बाप. व्यथा वेदना भोग भोगुनी रोज जगत असतो बाप. सुखदुःखाला समजून घेत रोज नव्याने शिकत असतो बाप. कुणी म्हणतो बाबा पप्पा, कुणी म्हणतो बाप माणूस. आईच्या मायेसारखाच शांत संयमी प्रेमळ असतो बाप. शांतीचा जागर प्रेमाचा आगर असतो बाप. सर्वांना समजून घेणारा हळव्या मनाचा सागर असतो बाप. तान्हुल्या जीवासारखा हमसून हमसून रडत असतो बाप. विस्कटलेल्या नात्यालाही प्रेमाने जोडत असतो बाप. खूप काही करूनही पोरांना कधी कळत नसतो बाप. जगाच्या कुठल्याच बाजारात कधी मिळत नसतो बाप. बँक बॅलेन्स पोरांसाठी हाती काही ठेवत नसतो बाप. पोरांशिवाय आजही घरी कधी जेवत नसतो बाप. आनंदाची गुरुकिल्ली अमृताचा झरा असतो बाप. प्रत्येकाच्या भल्यासाठी रागावणारा खरा असतो बाप. धकधकता निखारा होऊनही रोज पेटत असतो बाप. कुठे दगड फोडताना घाव हातोड्याने झेलत असतो बाप. धाक दरारा धबधबा आतून कोमल असतो बाप. कधी आकाश कधी प्रकाश घराचा सुगंध असतो बाप. शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बाप. आईच्या मायेसारखाच महान असतो बाप. कशी वाटली कविता?